हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण जरासं रागाबद्दल बोलूया. राग आला की तुम्ही बघितला असाल, इव्हन तुमच्या घरात मुलांना सुद्धा राग येतो. काय करतात? हातात मिळेल तर इकडे तिकडे फेकून देतात, तुमच्याशी भांडतील, बोलतील. हां, त्यामुळे राग येणं हे चांगलं आहे का नाही, हा राग आपण कसं नियंत्रणात आणायचा, रागाचं कारण काय, हे सगळं आज आपण जरासं बोलूया. आता पहिलं, रागाचे दोन प्रकार असतात, इंटरनल अँगर आणि एक्सटर्नल अँगर. इंटरनल अँगर म्हणजे तुम्ही बाहेर एक्सप्रेस करत नाही, पण आतल्या तुम्ही रागानं वर खाली होता. हे तुमचे मनात राग एवढा असा भरलेला असतो, मग तो कसं बाहेर पडते माहीत आहे का? बीपी चालू होईल, शुगर चालू होईल आणि काही आजार चालू होतील. हे इंटरनल अँगरमुळे नवीन नवीन आजारांना आपण आमंत्रण देतो. एक्सटर्नल अँगर म्हणजे आपण कोणावर रागवू, मुलांना मारू हवं ते, काही इकडे तिकडे फेकाफेकी करू, हेतनं खूप डिस्ट्रक्शन पण होते. हे पहिले झाले दोन प्रकारचे अँगर, इंटरनल आणि एक्सटर्नल. हेतला कुठलाही चांगला नाही आहे, दोन्ही वाईट आहेत. इंटरनल अँगरनं तुमचे स्वतःचे तब्येतीवर काही वाईट परिणाम होऊ शकतात. एक्सटर्नल अँगरनं बाहेर तुमचं रिलेशनशिप, तुमचं वागणं ह्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्याच्याशिवाय अँगरमध्ये आणि दोन प्रकार आहेत, दॅट इज कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे एक एक जण काय करतात, राग आला का नाही बोलत नाहीत, नुसतं काम करत जातात. हां, किंवा काही मनात राग आला का नाही, हां हे मला मिळालं नाही ना, हे मी मिळवूनच दाखवणार म्हणतात आणि त्याच्यासाठी मागे लागतात. दॅट इज ऑलवेज गुड, दॅट इज कन्स्ट्रक्टिव्ह अँगर. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे परत नको, हे मला मिळालं नाही ना, दारू प्यायला काय व्यसनं कर, हे डिस्ट्रक्टिव्ह अँगर. त्यामुळे कन्स्ट्रक्टिव्ह अँगर मे हेल्प यू, बट डिस्ट्रक्टिव्ह अँगर विल स्पॉइल यू. आता हे रागाला कारण काय? पहिली गोष्ट, तुमचे मनासारखं होत नाही. तर पहिलं कारण, कुठली गोष्ट तुमचे मनासारखी झाली नाही की तुम्हाला राग येतो. कधी कधी तुमचे पास्ट बदल, भूतकाळात काही घडलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला राग येत असेल. हां, ह्याच्यामुळे किंवा काही लोक तुमच्या मनासारखं वागत नसतील तरी तुम्हाला राग येतो. तुम्हाला हवं तर मिळालं नाही तरी राग येतो. आता लहान मुलांना सारखं मोबाईल बघायचा असतो, आपण त्यांच्या हातनं मोबाईल काढून घेतला की काय होतं आहे, त्यांना राग येतो. का राग येतो? त्यांना मोबाईल बघायचा असतो आणि आपण त्यांना मोबाईल बघू देत नाही म्हणून. आता आपल्याला माहीत आहे, हा रागामुळे एक प्रकारचा इगो निर्माण होतो, यू विल बी जेलस ऑफ अदर्स. आणि कधी कधी तुमचे सबकॉन्शियस माइंडला सुद्धा हे एक्सेप्ट होते, हो त्यांना असं केलं ना, मग मी असं वागायला पाहिजे असं तुम्ही विचार केलात. आणि त्याचं इम्पॅक्ट काय होते? इम्पॅक्ट म्हणजे परिणाम तुमचे माइंडवर तरी होतातच, तुमचे हेल्थवर होतात. मी म्हटलं बीपी, शुगर, डिप्रेशन, हे सगळं त्यातनं येऊ शकते. रिलेशनशिप्स तुमचे खराब होऊ शकतात. आणि कित्येक वेळेला हे रागामुळे, अतिरागामुळे लोक स्वतःचं एंडसुद्धा किंवा स्वतःचं जीवनसुद्धा संपवू शकतात.
मग हे रागाला रूट कॉज काय, त्याचं बेसिक काय आहे, किंवा हे आपण कसं सॉल्व करायचं? पहिलं एक्सेप्ट करा, तुमचं तुम्हाला एक्सेप्ट करा, काही झालेलं एक्नॉलेज करा. आणि दुसरी गोष्ट, समोरचा बोलत असताना रागानं आपण लगेच त्याला तोंडाला तोंड लावलं, म्हणजे आपणही त्याला उत्तर दिलं की आणि समोरच्याचा राग वाढत जातो. तुम्हाला एक मी गोष्ट सांगते. एकदा काय झालं, नवरा बायकोंची कायम भांडणं व्हायची. भांडणं कधी व्हायची? ही रात्री जेवायच्या वेळेला व्हायची. नवरा म्हणायचा, आजी भाजीत मीठच जास्त घातली अशी, आजी पोळ्या तू करपवल्या अशी, आणि काही असं रोज भांडणं व्हायची. हां, मग ती बायको पण कंटाळली रोजचे भांडणांना. त्यांचे गावात एक संत होते संन्यासी, त्यांना जाऊन ती म्हणाली, अहो बाबा असं असं चाललंय, मी काय करू? तसं ते संत म्हणाले, मी तुला एक मंत्रवून पाणी देतो, तू काय कर, तेला वाढल्यावर हे पाणी तुझे तोंडात ठेवायचं आणि त्याचं पूर्ण जेवण होईपर्यंत तर पाणी तोंडात ठेवायचं, नंतर तर पाणी तू गिळून टाक, तोपर्यंत गिळायचं नाही. हो म्हणाली ती. असं किती दिवस करायचं बाबा विचारली? ते म्हणाले एक महिना करायचं. एक महिना ती नवऱ्याचं पान घेतलं की तोंडात ते मंत्रवलेले पाण्याचा घोट घ्यायची आणि वाढायची. तो काही बोलला तरी ही बोलू शकत नव्हती, तुम्हाला माहीत आहे तिचे तोंडात पाण्याचा घोट होता म्हणून. हां, त्यामुळे असा महिनाभर झाला. नवऱ्याला पण वाटलं मी काही बोलले तरी ही काही बोलत नाही, मग कशाला बोलायचं, म्हणून त्यांनी भांडण कमी केले आणि त्यांची भांडणं थांबली. मग महिन्यानं ती स्वामीजींकडे गेली आणि स्वामीजींना म्हणाली, तुम्ही सांगितलेल्याचा खूप उपयोग झाला बरं का. तसं स्वामीजी म्हणतात, तो उपयोग मी सांगितलेल्याचा नाही झाला, काय झाला माहीत आहे का? तर काही नाही, तुम्ही मंत्रवलेलं पाणी दिला होता म्हणून. ते म्हणतात, काही नाही, मी साधं ड्रिंकिंग वॉटर दिलेलं होतं, ते तुझे तोंडात ते पाण्याचं घोट असल्यामुळे तू तोंड उघडत नव्हतीस. म्हणजे समोरचा आपल्याशी रागानं काही बोलला तरी आपण आपलं तोंड गप्प ठेवलं, ते त्याचा राग आपोआप कमी होतो आणि भांडणं होत नाहीत. हे झालं एक मेथड. आणि दुसरा मेथड, तुम्ही जे माणसं तुमच्याशी भांडतात, रागवतात, अशा माणसांपासून स्वतःला लांब ठेवा. स्वतःला काम अँड क्वाइट, थंड ठेवा आणि पाहिजे ते मोठे श्वास घ्या. इनहेल आणि एक्सेल करा, मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा. आणि तुम्हाला काही बोलूया वाटलं तरी तुम्ही काय करा, तर बोलायचं पोस्टपोन करा, तेव्हा बोलू नका. तो माणूस थंड झाल्यावर सांगा, हे बघा असं असं झालं म्हणून. पाहिजे ते खूप तुम्हाला राग आला, कोणी चिडले, तुम्हालाही भांडूया असं वाटते, खूप राग आलाय, अशा वेळी काय करा, थंड पाण्यानं शवर बाद घ्या, आंघोळ करा, तुमचा राग जरा असं थंड होतो. आणि त्याच्याशिवाय तुम्ही स्वतःला बिझी ठेवा. स्वतःला कायम बिझी राहणं हे खूप गोष्टींसाठी उत्तम औषध आहे. आणि मेडिटेशन करा आणि चांगली झोप घ्या, म्हणजे तुम्हाला राग येणं कमी होईल. काही लोक म्हणतात, नाही नाही माझा स्वभावच आहे, मी रागीटच आहे, मला कोणी काही बोललं की राग येतो. कोणाचेही स्वभाव नसतात, आपण ते स्वभाव बनवलेले असतात. आपण जरा त्याच्यावर जास्त मेहनत घेतली की आपण आपला रागीट स्वभावसुद्धा बदलू शकतो. शांत राहायला शिका, अगदी
लगेच कोणी तुमच्यावर रागवला तरी तुम्ही लगेच उत्तर देऊ नका, रागानं बोलू नका, भांडण करू नका, स्वतःला थंड ठेवा, शांत झोपत जावा, मेडिटेशन करा, तुमचा राग आपोआप कमी होतो बघा. अच्छा, तुम्हाला येतनं काही फरक पडला तर मात्र मला कळवा. अच्छा, हे वेगळे.